प्रत्येकाच्या मनात जागा करणं गरजेचं नसतं. काहींच्या डोळ्यात खटकण्यातही मजा वेगळी असते. गुड मॉर्निंग एवरीवन. आज आहे मंडे. काल आपण नाचणीचं पीठ फर्मेंट होण्यासाठी पांघरून घालून ठेवलं होतं. ते मस्तपैकी फर्मेंट होऊन आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून मी आपण नेहमी इडलीसाठी पीठ जसं तयार करतो त्याचप्रमाणे इथे पीठ तयार करून घेत आहे. डोसेही मी बऱ्याचदा भिड्याच्या तव्यावरतीच काढते. भिडाचा तवा आपण घासत नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे भिडाचा तवा मी तेल लावून अशा प्रकारे पिशवीत झाकून व्यवस्थित ठेव. चटणीसाठी मी सुकं खोबरं 2 ते 3 मिनटं तव्यावरती परतून घेणार आहे. मी या डोश्याबरोबर खाण्यासाठी लसूण चटणी करत आहे. भिड्याच्या तव्यावरती अशा प्रकारे पाणी घालून तव्याचं वाढलेलं तापमान मी नॉर्मल केलं. नॅपकिनने ते व्यवस्थित पुसून घेतलं, तवा स्वच्छ केला आणि आपलं जे डोश्याचं नाचणीच्या डोश्याचं पीठ तयार होतं ते या पद्धतीने तव्यावरती घालून डोसा तयार करून घेत आहे. डोसा व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्या कडा ह्या तव्यापासून व्यवस्थित सुटू लागतात आपोआपच आणि मग आपण हा डोसा परतून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनेही त्याला व्यवस्थित शेकून घेणार आहे. माझ्या घरी दोन्ही बाजूंनी शेकलेलाच डोसा नाचणीचा आवडतो, त्यामुळे मी दोन्ही बाजूंनी त्याला शेकून घेणार आहे. अशा प्रकारे डोसा मी साधारण जाळीवरती काढून घेते, त्यामुळे खाली पाणी सुटत नाही आणि गरम गरम डोसा सर्वांना खायला मिळतो. एका वेळेला 2 दगडांवर पाय देऊ नये असं सर्वजण म्हणतात, पण आपण बायका कुठे ऐकतो. डोसा होत असताना मी त्यासाठी लागणारी चटणी करून घेतली. मिक्सरमध्ये खोबरं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, लाल तिखट घातलं आणि चटणी बारीक वाटून घेतली. आता मी नाश्ता करते, या नाश्ता करू. घरातल्या सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच किचन आवरून घेतलं. काल रात्री पाण्यात भिजत घातलेला वाटाणा स्वच्छ धुवून घेतला. कुकरमध्ये 1 पेला पाणी घालून 1 चमचा तेलही घातलं आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेतल्या. कुकर एका बाजूला होत असताना या भाजीसाठी लागणारं वाटणही मी तयार केलं. सर्वप्रथम तेलामध्ये कांदा परतून घेतला. कांदा गुलाबी झाल्यानंतर खोबरं घातलं आणि अशा प्रकारे कांदा खोबरं परतून घेतलेलं आहे. हे थंड झालेलं कांदा खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि थोडं पाणी घालून अशा प्रकारे बारीक वाटून घेतलं. कुकरला शिजवलेला वाटाणा छान शिजला आहे, आपण बघू शकता. या शिजलेल्या वाटाण्यामधलाच 2 ते 3 चमचे वाटाणे मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आणि पाणी घालून बारीक वाटून घेतले. यामुळे भाजी छान मिळून येते आणि भाजीला चवही छान येते. मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या या वाटणामध्ये मी 1/2 चमचा गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घेतलं आहे, त्यामुळे भाजीचा जो रस्सा आहे तो छान दुरदुरीत होतो. कोणत्याही पदार्थाचं खरं यश हे त्या पदार्थाच्या फोडणीमध्येच असतं. आपण घातलेल्या फोडणीचा आवाज आणि सुहास आपल्या किचनमध्ये दरवळला की समजावं आपली भाजी मस्तपैकी तयार होणार आहे. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं तापल्यानंतर तेलामध्ये मी काही मेथीदाणे, मोहरी आणि जिरं घालून घेतलं. त्यानंतर 1 कांदा बारीक चिरून तो छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे. कांदा छान गुलाबी झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 बारीक चिरलेला टॅमॅटो घातला आणि तोही छान शिजवून घेतला. त्याच्यानंतर हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला असे आपले नेहमीचे साधे सुधे मसाले घातले, पण चुकून माझ्याकडून तो व्हिडिओ शूट झाला नाही. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालून भाजीला छान उकळी काढून घेतली आहे. या भाजीमध्ये मी अगदी थोडासा गुळही घातला होता, तुम्हाला सांगायला विसरले.
भाजीला उकळी येत होती तोपर्यंत भूपाचं टेबल आवरायला घेतलं. ते आवरताना मनात असं येऊन गेलं, बापरे पेनांचं दुकान आहे की काय आपल्याकडे. केर काढून घेतला आणि त्यानंतर फरशीही पुसून घेतली. नंतर लक्षात आलं, काल पाऊस होता त्यामुळे काल वाळत घातलेले कपडे अजूनही सुकले नव्हते. कुकरमध्ये तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे, 2 ते 3 लवंगा, 2 काळी मिरीचे तुकडे, 1 हिरवी वेलची, 2 तमालपत्र अशी फोडणी दिली. त्यामध्ये जिरं घातलं आणि 1 वाटी दुहून घेतलेला तांदूळ घालून व्यवस्थित परतून घेतलं. तेलामध्ये तांदूळ व्यवस्थित परतून घेतला आणि त्याच्यानंतर तांदळाच्या दुप्पट म्हणजे 2 वाटी गरम पाणी यामध्ये घातलं आणि या कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि माझा जीरा राईस तयार झाला. कोणत्याही प्रकारचा नवीन प्रयोग न करता अगदी आज्ञाधारक मुलीप्रमाणे मी आपण सर्वजण करतो त्याचप्रमाणे कांद्याची भजी केलेली आहे आणि ती तळायला भूपाला सांगितली. दुसऱ्या तव्यावरती मी भाकरी करते. आम्ही मायले की संध्याकाळी भाजी घेण्यासाठी खाली आलो होतो, पण पाणीपुरी पाहिल्यानंतर भूपाला काही राहवलं नाही, पाहताय ना. मग आम्ही मेंदूला फार त्राण न देता शांतपणे पाणीपुरीचा आस्वाद घेतला. आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतो, आपण उद्या भेटूया. थँक्यू फ्रेंड्स.